सुप्रीम कोर्टामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सगळेजण गेलेले, हायकोर्टामध्ये केस पेंडिंग आहे. मला तरी असं वाटतं की शेवटी कोर्ट त्याचा निर्णय घेणार आहे, पण तरी प्रथम प्राधान्य पिण्याच्या पाण्याला दिलं पाहिजे या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. आणि मला तरी असं वाटतं लोकप्रतिनिधी हा प्रत्येक भागाचाच विचार करत असतो आणि ते करणं त्याचे गरजेचे असते, पण तरीसुद्धा माणुसकीचा विचार करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि जायकवाडीचं पाणी नेहमी आपण पाहिलं की मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस दुष्काळी परिस्थिती येते त्यावेळेस पाणी सोडलं जातं हा नेहमीचाच पायंडा आहे. त्याच्यामुळे याच्यावर दोघं विभागाचे आमदार खासदार बसतील आणि शेवटी तेही माणसं आहेत आणि हेही माणसं आहेत. ठीक आहे, शेवटी जनतेचा आग्रह असल्यामुळे लोकप्रतिनिधीला त्यांची भूमिका मांडावी लागते, त्यांनी मांडली असेल, पण तरीसुद्धा दोघंजण पिण्याच्या पाण्याचा आणि माणुसकीचा विचार करतील. सरकारचं काय नियोजन या संदर्भात? सरकारचं नियोजन पिण्याकरताच पाण्याकरता राहणारच आहे आणि त्याच्याकरता जायकवाडीचंच पाणी हा एक पर्याय असू शकतो.